जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नारायण राणेंचं नाव न घेता निशाणा साधला. अमुक एक गेला म्हणून काँग्रेस संपत नाही. काँग्रेस सोडून गेले त्यांनी सावंतवाडीत येऊन पहा, काँग्रेस पक्ष संपणार नाही असा टोला त्यांनी राणेंना नाव न घेता लगावला. पाहूया काय म्हणाले हुसेन दलवाई. अमुक एक गेला आणि काँग्रेस पक्ष संपली, त्यांनी इथे यावं आणि काँग्रेस पक्ष काय आहे ते बघावं. काँग्रेस पक्ष संपत नसतो. 1885 पासून काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे आणि लोक असं सांगितलं जात मोदीचे चिटली पिटली लोक की नवा भारत निर्माण करणार. अरे नवा भारताचं म्हणतो मेळ या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी घातलेली आहे. पहिला या देशात आजादी मिळाला बरोबर या देशाच्या सर्वसामान्य माणसाला मतदानाचा अधिकार देण्याचं काम या देशातल्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ती घटना तोडण्याचं काम तुम्ही करता पण तुम्हाला ते शक्य होणार नाही. या देशातली जनता तुमच्या हात कलम केले असं राहणार नाही हे पण लक्षात घ्या. रोज सांगतात रोज सांगतात. मी जनरल फार बोलणार नाही की आमचे नेते बोलणार आहे पण मी तुम्हाला काय प्रश्न विचारतो की कोकण रेल्वे कुणी आणली त्यांच्या बापानी. कोकण रेल्वे आणली नागपूर दंडवते आणि नंतर जाफर शरीफ ने ती पुरी केली. लक्षात घ्या काँग्रेसच्या काळामध्ये पुरी झाली ती. या महाराष्ट्रातल्या आमच्या सरकारने त्यासाठी पैसे दिलेले होते. हा रस्ता करण्याच्या संबंधामध्ये निर्णय झाला, रस्त्याचं काम चालू झालं. गेली 4.5 वर्ष तो पुरा करता अजून आलेला नाही हे कुणाचा अभ्यास आहे. यांचे 2 मुख्यमंत्री कोकणचे झाले. अंकुले साहेबांनी जे काम चालू केलं ते सुद्धा त्याला पुरं करता आलं नाही. ते सुद्धा पुरं करता आलं नाही आणि म्हणून मी शेवटचं बोलेन 5 मिनिटं मला बोलायचं आहे की या देशामध्ये जर आपल्याला हा देश टिकवायचा असेल, महिलांना सन्मान हवा असेल, दलितांना सन्मान हवा असेल, अल्पसंख्याकांना बरोबर घ्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आपला दृढ विश्वास असला पाहिजे आणि त्या घटनेला जर कुणी न घालू इच्छित असेल तर आपण ते लावू देता नाही. कारण त्यांचं एक धोरण आहे ज्यांना माहिती आहे जर घटनेच्या संबंधात विरोधात बोललो तर त्यांना चालणार नाही, लोक ऐकणार नाही. म्हणून घटता घटता बोलायचं, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, महात्मा गांधींचं नाव घ्यायचं आणि ती घटना तोडून बोलून टाकायची. ब्रेक द कॉन्स्टिट्युशन विद इन द कॉन्स्टिट्युशन कानून ती एक तर तोडायची. हे सगळं धोरण चाललंय ते थांबवायचं ना, थांबवायचं की नाही. ते थांबवायचं असेल तर आपल्याला या देशाचा पंतप्रधान म्हणून राहुलजीला प्रधानमंत्री बनवलं पाहिजे. तरच ते शक्य आहे. यांना घालून दिलं पाहिजे. यांची मी तुम्हाला सांगतो एकदा मी अशोकरावांना सांगेल तुम्हाला एक भूमिका मांडावी लागेल. यांनी जी पाप केलेली आहे त्याच्या सगळ्या एन्क्वायऱ्या होतील याचं आश्वासन जनतेला मिळायला पाहिजे. आता यांना सोडू नका. यांनी पाप खूप केलेले आहेत, महिलांवर अत्याचार इतके झालेले आहेत त्या याचा गुजरात पासून सगळ्या ठिकाणी आणि आज सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने चालतंय ते बंद झालं पाहिजे. एवढंच मी सांगेन जो राग घोषणा तुम्ही द्याल ना राहुल गांधीला ऐकायला गेलं पाहिजे काँग्रेस पार्टी. अरे जरा हातवर करा बुद्धी दाबा आणि तो ऐकायला गेलं पाहिजे राहुलजीला आणि त्या मोदीच्या टांग्यात बसल्या पाहिजे काँग्रेस पार्टी.